नमस्कार भावने जी, मोबाईल गेमिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओची स्टोरी आहे की वेदा सिटीची निवडणूक जवळ आलेली आहे, त्यामुळे फ्रँक नावाच्या गुंडाने असा प्लॅन केला आहे की वेदा सिटीवरती पूर्ण कंट्रोल मिळवण्यासाठी फ्रँकने त्याच्या मित्राला विन्स्टन गुडला वेदा सिटीच्या निवडणुकीत उभे करून सर पूर्ण सिटीचा कंट्रोल हातात घ्यायचा असा प्लॅन केला आहे. पण वीरा मॅडमला हे काहीच आवडले नाही, म्हणून वीरा मॅडमने ठरवले आहे की फ्रँकचा हा प्लॅन यशस्वी होऊ द्यायचा नाही. वीरा मॅडमने आणि आपण असा प्लॅन केला आहे की निवडणुकीचे पोस्टर फोडून वेन्स्टन गुडला सांगून द्यायचं आहे की तुमच्या पक्षाला आमचा पाठिंबा नाही. चला मग भावांनो, वेगा सिटीकडे जाऊया, न वेळ घालवता फ्रँकच्या कार्यकर्त्यांनी किती पोस्टर लावले आहे, किती बॅनर लावले आहे ते पाहूया आणि अख्खी बॅनर फाडून तोडून टाकणार आहे. भावांनो, आपली व्हिडिओ आवडली तर लाईक करा, नसणं आवडली तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे आलेले बिल आयकॉनला दाबायला विसरू नका. भावांनो, आपण अशी एक प्रकारे गोळीगतच गाडी पावलेली आहे. भावांनो, तिथे तर कार्यकर्ते असले तर खूप मोठा राडाच होईल. अरे भाई, फ्रँकचा कार्यकर्ता काय नव्हतं, त्याच्या गाडीला असं ठोकणं परत आपल्या आधीच म्हणजे तू पळूनच गेला भाई. भावांना त्या ठिकाणी आलेला आहे आपण, चला खाली उतरून बघूया कसले बॅनर लावलेले आहेत कार्यकर्त्यांनी. कसले पण बॅनर लावलेले असले तरी आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त सगळे तोडूनच टाकायचे आहेत. भावांना खतरनाकच बॅनर लावलेले आहेत कार्यकर्त्यांनी. भावांना एकच लावलेला आहे काय नो, तो पण आपण आता फोडून टाकूया बॉम्ब. अशा प्रकारे आपला बॉम्ब पण चुकीचा पडलेला आहे, त्यामुळे आज काय फुटला नाही. आता दुसरा टाकला आहे तर फुटलेला आहे. भावांना एक नव्हता पण चार लावलेले होते, त्यातला आपण एक फोडलेला आहे. आता राहिलेले आहेत तीन, ती पण आपण तिथे जाऊन लवकरात लवकर फोडून टाकणार आहे. पण आता आपण एक बॅनर फोडला आहे, पण आजू काही इथे काही कार्यकर्ते नव्हते, पण आता दुसरीकडे चालू आहे, तिथे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे आपल्याला सर्व तयारी तर जावं लागेल. भावांना तिथे कार्यकर्ते आहेत पण त्यांचा जोरदार प्रचार चाललेला आहे, त्यामुळे आपल्याला काही अडचण येणार नाही असे आपल्याला तर वाटत आहे. अडचण काहीच नाही म्हणलं तर भावांना कार्यकर्त्यांनी तर आपल्यावरती बंदूक काढूनच फायरिंग करायला सुरू केलेली आहे. पण आपण पण काय कमी आहे का, आपण पण बंदूक काढून त्याच्यावर जोरदार फायरिंग करून असा बॉम्ब टाकून त्यांना मारलेला आहे. आत्ता तर कार्यकर्ते मेले आहेत, तरी पण त्यांचा प्रचाराचा आवाज कुठून येतो ते अजून मला काही कळना. मला तर असं वाटते त्यांनी पोस्टरमध्ये साऊंड फिट केलेला आहे काय नू, तका पोस्टर फोल्डाची आवाज पण बंद झालेला आहे. अशा प्रकारे आपण दोन पोस्टर फोडलेले आहेत, आता राहिलेले आहेत दोन. आपण पण ते लवकर तिथे जाऊन फोडणार नाही. अजूक तुम्ही काही आपल्या व्हिडिओला अजून एक पण लाईक केलेलं नाही, त्यामुळे लवकर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि पुढे आलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. अशा प्रकारे आपण पण तिसऱ्या पोस्टरपर्यंत आलेलो आहे, त्यांचं लक्ष नाही तर आपण त्यांच्याकडे बॉम्ब टाकून पोस्टरला फोडून टाकूया. आत्तापर्यंत तीन पोस्टर फोडले आपण, पण पोस्टर पशी तर दोन दोनच कार्यकर्ते होते, बाकीचे कार्यकर्ते काही चाप्याला गेले होते काही नू, त्यामुळे अजूक आपल्या मागे आलीच नाही. तर आता चौथे पोस्टर पशी चालू आहे, तिथं तरी असतील पाच सहा तरी कार्यकर्ते असतात. अशा प्रकारे आपण चौथ्या पोस्टर पशी आलेलो आहे आणि एक बॉम्ब टाकून ते पोस्टरला पण फोडलं आहे आणि दोन कार्यकर्ते राहिले होते त्यांना पण आपण दुसरा बॉम्ब टाकून फोडून टाकले आहे. अशा प्रकारे सर्व पोस्टर फोडून फ्रँकच्या प्लॅनची आपण वाट लावलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथून लवकरात लवकर दुसरीकडे जावे लागेल, नाही तर फ्रँक आपल्या मागे त्याचे कार्यकर्ते लावून आपल्याला मारण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे लवकरात लवकर आपण वीरा मॅडमच्या क्लबकडे लवकरात लवकर जाऊया. भावांना व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि पुढे आलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भावांना दर तीन चार दिवसाला आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत जाईल सकाळी 8 वाजता, तर नक्की पहा. व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.